आज आपण वटपौर्णिमेसाठी खास अगदी झटपट तयार होणारी बिना कांदा लसणाची सात्विक व्हेज थाळी बनवलेली आहे। यामध्ये आपण मस्त अशी कुरकुरीत केकडा भजी बनवलेली आहे। कांदा लसूण विरहित थाळी आहे, तर मग ही भजी नेमकी कशाची आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। त्याचबरोबर पापड आहे, भात बनवलेला आहे, आंब्याचा सीजन सुरू आहे तर मस्त असा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा बनवलाय। फिक्क वरण बनवलेलं आहे, बिना कांदा लसणाचं भरलेलं वांगं बनवलेलं आहे, त्याचबरोबर आंब्याची खीर बनवलेली आहे आणि मस्त अशा गोल गरगरीत टम्म फुगलेल्या पुऱ्या देखील बनवलेल्या आहेत। नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणींचा उपवास असतो। वडाची पूजा केल्यानंतर त्याच्या नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोडधोड केलं जातं, तर आज आपण ही मस्त अशी कांदा लसूण विरहित सात्विक व्हेज थाळी बनवलेली आहे। स्वयंपाक पटकन उरकला जावा त्यासाठी तिथे मी याचा क्रम सांगितलेला आहे, सिक्वेन्स सांगितलेला आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर मग लगेचच रेसिपी सुरू करूयात। तर इथे आपण सगळ्यात आधी वरण भातासाठी कुकर लावून घेऊ। त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी मी तांदूळ काढून घेतलाय, त्याचबरोबर अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ काढून घेतली आहे। डाळ आणि तांदूळ आपल्याला 1 ते 2 वेळा पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। डाळ तांदूळ पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। साधारण डाळ आणि तांदूळ पूर्णपणे पाण्यात बुडतील आणि त्यावरती 1 इंच पाणी शिल्लक राहील, इतपत पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे। आता आपल्याला फिकं वरण करायचं आहे, त्यासाठी यामध्ये मी अगोदरच 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमच्यापेक्षा थोडंसं कमी असा हिंग घातलेलं आहे। यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठही घालायचं आहे। आता कुकरमध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकर काळा पडू नये याकरता त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस असा पिळून घ्यायचा किंवा एखादी लिंबाची फोड देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। आता कुकरचे डबे आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक भिजवून घेऊ। पुरीसाठी आपल्याला कणिक भिजवायची आहे, तर त्यासाठी सुरुवातीला ताटामध्ये 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1.5 भांडं गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत कणकेचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। पुरीसाठी कणिक भिजवत असताना कणकेचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। जर आपण कणिक सैलसर भिजवली तर पुऱ्या तळल्यानंतर फुगत नाही, त्याचबरोबर पुरी तळताना तेल जास्त पिते, त्यामुळे कणकेचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या इथे मी कणकेचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलाय। आता यावरती 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचंय आणि पुन्हा एकदा कणकेला मळून घ्यायचंय आणि छान असा याचा मऊसूत आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर मळून घेतलेली ही कणिक आहे ती आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून कणिक आपल्याला थोडा वेळ अशीच भिजत ठेवायची आहे। कणिक भिजते तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ बनवायला घेऊ। कणिक भिजते तोपर्यंत आपण खीर बनवून घेऊ। आंब्याचा सीझन सुरू आहे तर आमरसाऐवजी आज आपण आंब्याची खीर बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे बघा मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। या तुपामध्ये आपल्याला 1/2 वाटी शेवया घालायच्या आहेत आणि या शेवया आपल्याला मंद आचेवरती हलकासा रंग बदलेस तोपर्यंत आणि मस्त असा खमंग वास येईस तोपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे मी बाजारामध्ये खीरसाठी ज्या शेवया विकत मिळतात त्या घेतलेल्या आहेत। याऐवजी तुम्ही घरामध्ये असलेल्या शेवया खीर बनवण्यासाठी वापरल्या तरी देखील चालतील। इथे आपल्या शेवया भाजून झाल्या की ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्सचे मी काप घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर 1/2 मिनिटभर हे ड्रायफ्रूट्सचे काप मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स या ठिकाणी घेऊ शकता। तर इथे बघा आपले ड्रायफ्रूट्सचे काप देखील भाजून झालेले आहेत। एका डिशमध्ये आपण ते काढून घेऊ आणि यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 लिटर दूध। आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला छान उकळी आली की गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती दुधाला थोडासा दाटसरपणा येईस तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। दूध शिजवून घेत असताना आपल्याला अधूनमधून याला
हलवून घ्यायचंय, कारण त्याच्यावरती जो साईचा लेअर तयार होतो तो साईचा लेअर आपल्याला या दुधामध्ये चमच्याने अधूनमधून हलवत असा मिसळून घ्यायचा आहे, म्हणजे दूध जे आहे ते पटकन दाटसर होतं. 5 ते 7 मिनिट झालेले आहेत, मंद आचेवरती दूध मी शिजवून घेत आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दूध थोडंसं घट्टसर झालेलं आहे. दूध आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही, तर दुधाला थोडासा दाटसरपणा आला की आता यामध्ये आपल्याला आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे साखर घालायचे आहे. तर साखर घालताना थोडीशी आपल्याला बेताणेच घालायची आहे, कारण पुढे जाऊन आपण यामध्ये आंब्याचा रस मिसळवणार आहोत. आंब्याचा रस तो देखील थोडासा गोड असतो आणि त्यामुळे साखर घालताना थोडीशी बेताणेच घालायची. आता शेवया शिजेस्तोपर्यंत आणि साखर विरघळेस्तोपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचंय. तर साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचंय. थोडा वेळ हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण घातलेल्या शेवया शिजलेल्या आहेत आणि त्याचबरोबर साखर देखील विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत, त्याचबरोबर 1 छोटा चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची आहे आणि आता हे एकदा चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर या ठिकाणी ही खीर जी आहे ती तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर मात्र खिरीला आणखीन दाटसरपणा येतो. आता ही खीर जी आहे ती आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ. अजूनही आपली खीर बनून तयार झालेली नाहीये, कारण आपण आंब्याची खीर बनवतोय. तर त्यासाठी आपल्याला यामध्ये पुढे जाऊन आंब्याचा रस मिक्स करायचा आहे. तर खीर गरम आहे, थोडा वेळ थंड होण्याकरता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये आंब्याचा रस मिक्स करून घेऊ. तर खीर थंड होतीये तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ बनवायला घेऊयात. यानंतर आपल्याला आंब्याचा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवायचा आहे आणि त्यासाठी इथे मी मध्यम स्वरूपाचा 1 वाटी रवा पॅनमध्ये काढून घेतलेला आहे. तर रवा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे बघा मी 1/2 वाटी साजूक तूप घेतलेला आहे. तर सुरुवातीला 2 चमचे साजूक तूप यामध्ये घालून रवा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती थोडासा बदामी रंग येईस तोपर्यंत आणि मस्त असा खमंग सुवास येईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणखीन 2 चमचे तूप यामध्ये घालून याला थोडंसं भाजून घेऊ. तर बघा रवा छान असा बदामी रंगावरती भाजलेला आहे आणि रवा भाजलेल्याचा मस्त सुगंधही येतोय. आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालायचेत आणि ते देखील या रव्यामध्येच भाजून घ्यायचेत. रव्याच्या उष्णतेमुळे ड्रायफ्रूट्स देखील भाजले जातात आणि त्यांना वेगळं भाजण्याची गरज लागत नाही. आता यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी साखर घालायची, म्हणजे साधारण 5 चमचे साखर मी यामध्ये घातली. तुम्ही घेतलेला आंब्याचा रस किती आंबट किंवा गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. साखर अशी रव्यामध्ये परतवून घेतली की शिरा चवीला चांगला लागतो, त्याचबरोबर तो चिकटही होत नाही. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर कोमट पाणी आपल्याला या इथे घ्यायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर बघा 1/2 वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही घेतलेला रवा कितपत जाड किंवा बारीक आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. रवा व्यवस्थित शिजला जावा याकरता आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. नुसत्या आंब्याच्या रसामध्ये म्हणाल तर रवा व्यवस्थित शिजला जात नाही, म्हणून आपण यामध्ये पाणी घातलं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी आंब्याचा रस. तर 2 आंब्यांची सालं काढून त्याचा गर मिक्सरवर फिरून मी असा हा आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे. आता हा आंब्याचा पल्प आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी आंब्याचा शिरा बनवत असताना सर्व साहित्याचं प्रमाण 1 वाटीने मोजून घेतलेलं आहे. सर्व साहित्य असं 1 वाटीने मोजून घेतलं की शिरा छान असा मोकळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत होतो. याचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर असा रंग याला आलेला आहे. आता गॅस मंद करायचा आणि यावरती झाकण ठेवून याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर बघा 2 मिनिटांनंतर शिरा आपला छान असा मोकळा सुटसुटीत मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि मस्त असा फुललेला देखील आहे. तर इथे शिल्लक राहिलेले जे तूप आहे ते देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एकदा शिऱ्यामध्ये मिक्स करून शिरा आपल्याला थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने तयार झाला आपला मस्त असा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा. भाजीसाठी आपण भरलेलं वांगं बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम ताजी कोवळी वांगी घेतलेली आहेत. वांग्याचं डेट अर्ध कट करून घेतलंय, काटे मोडून घेतलेले आहेत आणि वांग्याला मध्यभागी 2 छेद देऊन त्याचे 4 भाग केलेले आहेत. वांगं काळं पडू नये याकरता पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आपण कांदा लसूण विरहित थाळी बनवतोय. तर इथे आपण
कांदा आणि लसणाचा अजिबात वापर करणार नाही आहोत। तर त्यासाठी इथे मी एक वाटी भाजलेला शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता यातच घालूया पाव चमचा हळद, एक चमचा काळं तिखट, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चिकन मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे, अर्धा चमचा आल्याची पेस्ट आपल्याला घालायची आहे। लसूण इथे आपण वापरलेला नाही, फक्त आल्याची पेस्ट इथे मी घेतलेली आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सर्व मसाले यामध्ये घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहेत। तर अशा रीतीने भरली वांगीसाठी आपला जो मसाला आहे तो बनून तयार झाला आहे आणि वांगी देखील पाण्यातून इथे मी काढून घेतलेली आहेत। आता या वांग्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। तर एक एक वांगं घेऊन आपल्याला हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर मसाला असा वांग्यात भरत असताना अगदी दाबून दाबून भरून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून तो भाजी बनवताना वांग्यातून बाहेर येणार नाही। सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला, आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल काढून घेतलं आहे। तर या भरली वांगीसाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण जी वांगी भरून घेतली होती ती घालायची आहेत। आता 2 मिनिटासाठी वांगी आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं तेलावरती आपल्याला वांगं वाफवून घ्यायचं आहे। असं तेलामध्येच वांगं थोडंसं शिजून वाफवून घेतलं की वांगं चवीला खूप छान लागतं। आता 2 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर याला पुन्हा एकदा आपण थोडंसं हलवून घेऊ आणि आता इथे बघा शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो देखील मी यामध्ये घातलेला आहे आणि यातच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं। तर जवळपास अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आपण घातलेले मसाले तेलामध्ये करपू नयेत याकरता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। मी भरलेलं सुकं वांगं बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे, गॅस मंद करायचा आणि मंद आचेवरती वांगं आपल्याला 4 ते 5 मिनिट शिजू द्यायचं आहे। वांगं शिजत असताना याला अधूनमधून 1-2 वेळा हलवून घ्यायचं, म्हणजे मग मसाला जो आहे तो कढईच्या बुडाशी चिकटणार नाही। तर 5 मिनिटानंतर बघा आपलं वांगं जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। वांगी ताजी आणि कोवळी घेतली की त्यांना शिजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन शिजली जातात। तर इथे आपलं वांगं जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून आपण याला एकदा थोडंसं हलवून घेऊ। तर अशा रीतीने तयार झालं आपलं भरलेलं वांगं। यावरती आपण झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवून देऊ। तर या इथे आपल्या कुकरच्या शिट्या होऊन कुकर थंड झालेला आहे आणि त्यातला डाळीचा डबा मी बाहेर काढून घेतला आहे। आपल्याला आता फोडणीचं वरण नाही बनवायचं, तर आपण फिकं वरण बनवणार आहोत आणि त्यासाठी डाळीला असं घोटून घ्यायचं आणि आवश्यक असेल तर यामध्ये वरून थोडंसं पाणी आणि मीठ आपल्याला ॲड करायचं आहे। तर वरण इथे आपलं घोटून झालेलं आहे। आता पुढची कृती करूयात। तर या ठिकाणी आपली खीर देखील थंड झालेली आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी आंब्याचा रस घालायचा आहे। तर 2 आंब्यांचा घर मिक्सरवर फिरून त्याचा मी अशा पद्धतीने पल्प तयार करून घेतलेला आहे। आता हा आंब्याचा रस यामध्ये घातल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आंब्याचा रस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून चांगला एकजीव करून घ्यायचा। तर आंब्याचा रस मिसळल्यानंतर बघा खिरीला मस्त असा सुंदर रंग आलेला आहे आणि ही आंब्याची खीर खायला देखील खूप छान चविष्ट लागते। तर तयार करून घेतलेली ही आंब्याची खीर तुम्ही थंड करून खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी देखील खूप चांगली लागते। तर आता खीर आपली बनवून झालेली आहे, आता आपण भजी बनवायला घेऊ। आता आपण मस्त अशी कुरकुरीत खेकडा भजी बनवणार आहोत। तर खेकडा भजी बनवण्याकरता इथे आपण कांद्याचा वापर केलेला नाही। तर बघा 1 वाटी कोबी मी उभा पातळ चिरून स्वच्छ धुवून घेतला, त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे आणि या कोबीचा वापर आपण खेकडा भजी बनवण्याकरता करणार आहोत। कांद्याऐवजी आपण आज कोबीची खेकडा भजी बनवणार आहोत। आता यातच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, 1/2 चमचा हळद घालायची, 1 चमचाभर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। सर्व मसाले आणि मीठ कोबीमध्ये घातल्यानंतर ते कोबीला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत। 1-2 ते 3 मिनिट मीठ आणि मसाले चांगले याला चोळून घेतल्यानंतर कोबीला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला बेसन पीठ घालून ते भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण वरून एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही।
सर्व मसाले आणि मीठ घालून 3 ते 4 मिनटं कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर कोबीला पाणी सुटलंय. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि इथे बघा, मी 1 वाटी बेसनपीठ घेतले, त्यापैकी सुरुवातीला 1/2 वाटी बेसनपीठ मी यामध्ये घातलं. आणि हे बेसनपीठ घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. कोबीला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे बेसनपीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर जवळपास 1 वाटी बेसनपीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं भजीचं हे पीठ बनून तयार झालेलं आहे. वरून यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं नाही. आता आपण तळण काढून घेणार आहोत आणि त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तर सुरुवातीला आपण पापड तळून घेऊ, यानंतर आपण लगेचच भजी तळून घेऊ. तर तेलामध्ये जितकी भजी मावतील तितकी भजी एका वेळेला सोडून आपल्याला मध्यम गॅसवरती भजी मस्त अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायची आहेत. लो टू मिडियम फ्लेमवरती भजी सर्व बाजूने एकसारखी तळून घेतलेली आहेत. तर बघा, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत. तळून घेतलेली भजी आपण डिशमध्ये काढून घेऊ. भजी तळून झाली की लगेचच आपण पुऱ्या तळून घेऊया. तर बघा, तेलामध्ये घातल्याबरोबर पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. पुऱ्या अशा शेवटी तळून घेतल्या की गरमागरम पुऱ्या खायला खूप छान लागतात. तर अशा रीतीने आज आपण नैवेद्यासाठी बिना कांदा लसणाची सात्विक व्हेज थाळी बनवलेली आहे. ही थाळी तुम्ही देखील करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.